विद्यार्थी मित्र जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकल्प करतात, पण प्रत्येक संकल्प हा त्यांच्यातून पूर्ण होईलच असं नाही. आता तुम्ही बघा, अनेक विद्यार्थी अभ्यास करण्याचे संकल्प करतात. एखाद्या सुट्टी दिवशी किंवा मोठी दिवाळी सुट्टी असेल त्यावेळी शिक्षकांनी दिलेला अभ्यास आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे ठरवतात, परंतु पूर्ण दिवाळी सुट्टी संपते परंतु तो अभ्यास मात्र त्यांचा कधी वेळेवरती पूर्ण होत नाही. म्हणजेच काय, त्यांनी केलेला संकल्प हा पूर्णत्वास जात नाही. आज आपण अशा स्वरूपाचा एक पाठ पाहणार आहोत की सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसं संकल्प करतात परंतु तो संकल्प पूर्ण होत नाही. अशा स्वरूपाचा आपण पु ल देशपांडे यांचा विनोदाचा उपास हा पाठ पाहणार आहोत. तर लक्ष द्या, उपास लेखक पु ल देशपांडे, थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास प्रणंगकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मानवीय आणि निर्मल विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्प व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सौंदर्य होणार, ती खुदराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सर्व आणि दाबू, विठ्ठल तो आला इत्यादी एखादीला संग्रह, खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाटी साळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखन संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावेतेने देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगौर, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तर या उपास या पाठामध्ये लेखक पु ल देशपांडे यांनी एका मध्यमवर्गीय माणसाचं व्यक्तित्व रेखाटलं आहे की ज्याने आपला उपास या गोष्टीवरती किती वेळ खर्च केला आणि आपलं वजन कमी करण्यासाठी काय काय केले या संदर्भातील संपूर्ण घडामोडी या पाठामध्ये आलेल्या आहेत. बघा, मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पकृतीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखक पु ल देशपांडे यांनी केले आहे. नीट लक्ष द्या. माझ्या खासगी उपोषणासाठी कर चाळी जाहीर झाली आणि येत जाता ही माझी माहिती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाती झालं अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. बघा, तर या पाठामध्ये ही व्यक्तिरेखा आहे, पंत त्यांनी आपलं वजन कमी करण्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं, उपास झाला होता, पण ही त्यांची भीके कर संपूर्ण हे चाळीमध्ये पसरली होती. माणूस हा समाजशील प्राणी आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट तो करायला पुढे येतो त्यावेळेस तो प्रथम आपले लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा जास्त विचार करतो. तर या पंतांनी आपलं वजन करण्यासाठी जो काही उपास झाला होता त्यांची ही जी काही भानगड आहे ती संपूर्ण त्यांच्या चाळीमध्ये पसरली होती आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या या गोष्टीबाबत चर्चा करत होते आणि अनेक तर्कवितर्क ते लावत होते. तर त्यांचा हा जो विषय होता उपासाचा तो संपूर्ण चाळीवर पसरला होता. 181 पौंड, आता पौंड म्हणजे वजनाचे मान, रात्रंदिवस ते काळ माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. बघा, तर 181 पौंड यांचं वजन गेलं होतं आणि एवढं वजन आणि ह्या हे वजन कमी करण्यासाठी आपण काय ते केलं पाहिजे, आपण सुद्धा इतर माणसाप्रमाणे अगदी शरीराने तंदुरुस्त असले पाहिजे असं त्यांना वाटत होते आणि त्यांना जेव्हा कळालं की आपलं वजन एवढं वाढलेलं आहे त्यावेळेस त्यांची झोप उडाली. आता झोप उडाली यावर सुद्धा त्यांनी एक विनोद केली. बघा की या विचाराने माझी झोप उडाली, झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. बघा, तर आपले वजन वाढले
इतके वजन झालेले आहे त्यामुळे त्याप्रती माझी झोप उडाली पण झोप उडाल्यामुळे कधीतरी आपले वजन कमी वाढण्याने मदत होते म्हणून ते म्हणतात की हे माझ्यासाठी बरं आहे परंतु अशा प्रकारे झोप उडून त्यांचं वजन काही कमी होणार नव्हतं बघा मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता गोरखनाथ असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे आता दुरुत्तरे म्हणजे वाईट उत्तरे या ठिकाणी ते म्हणतात की पंत म्हणतात की माझी झोप उडाली झोप कमी मिळाल्याने आपलं वजन कमी होतं म्हणून ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे पण त्यांची पत्नी म्हणते की तुम्ही तर नेहमी अगदी आरामात भरत झोप करत असता त्यामुळं अशा प्रकारे झोप उडणं तुमच्यासाठी काही कामाची नाही 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन तर करा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहार शास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो बघा तर पंतांनी या ठिकाणी आपण काही अगदी कोणत्याही संकल्प करू भीष्म प्रतिज्ञा करू पण आपलं वजन कमी करून दाखवणारच असा एक संकल्प केला परंतु आपण एकदा संकल्प केला की तो पूर्णत्वास नेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे पंतांनी पाठामध्ये अनेक संकल्प केले आहेत ते किती पूर्ण झाले किती झाले नाही ते आपण पुढे पाहणार आहोत बघा तर आपल्याला वजन कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी ते विचार करू लागले आणि पहिला आधार कुठला घेतला तर आहारशास्त्राच्या पुस्तकांचा आता आपलं वजन कमी करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करायला लागतील ते प्रयत्न करण्यास पंत तयार आहे प्रोटीनयुक्त पदार्थ चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली सर्व आधारे पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत असलेले तज्ञ मला रोज दजनवारीने भेटू लागले आता तज्ञ म्हणजे कुशल तज्ञ म्हणजे काय कुशल तर त्याने हा संकल्प केला होता की बाबा आपलं वजन कमी करणार आणि करून दाखवणार आणि ज्यावेळेस त्याने हा संकल्प केला त्यावेळेस त्यांना आजूबाजूला अनेक मंडळी भेटू लागली त्याने आहारशास्त्राच्या पुस्तकाचा वापर केला आणि प्रत्येक माणसाने कोणता ना कोणता त्या ठिकाणी सल्ला देत होते त्यामुळे त्यांच्या या उपोषणाला या उपासाला अनेक विनोदात्मक प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत बघा इतकेच काय परंतु ज्या आमच्या काळातल्या लोकांनी माझ्या उपासाची अवल हेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला उदाहरणार्थ सोकाजी ती लोटेकर बघा तर मी सांगितलं की माणसा सामाजिकपणे तो आपल्याला लोक काय म्हणतील या गोष्टीचा खूप विचार करतो ज्यावेळेस या पंतांनी हा उपास झाला होता त्यावेळेस अनेक लोकांनी अवहेलना केली होती त्यामध्ये अनेक लोकांचा समावेश आहे त्यामध्ये सांगितलंय की सोकाजी त्रिलोकेकर तर त्रिलोकेकर सोकाजी त्रिलोकेकर यांनी त्यांना कोणता सल्ला दिला होता तर डाएटचा त्या ठिकाणी सल्ला दिला होता तुला सांगतो म्हणतो डाएट कर बटाट सोड बटाट्याचं नाव काढू नकोस बघा डाएट म्हटल्यानंतर त्यांनी सल्ला दिलाय की पहिल्यांदा तू बटाटा सोड बटाट्याचं अजिबात नाव काढू नकोस तुझ्या आहारामध्ये बटाटा अजिबात घेता कामा नाही आपण बघा एखादी व्यक्ती दस्तूर असेल तर त्याला आपण लगेच विनोदाने बटाटा असे म्हणतो तर या ठिकाणी विनोदाचा भाग आलेला आहे हे सांगितलंय की पंत तुम्ही बटाटा सोडा तुम्ही बटाटा सोडला तर तुम्हाला खूप मोठा फायदा होईल आणि तुम्ही जो काही संकल्प केलाय संकल्प पूर्णत्वास नेण्यास तुम्हाला उपयोग होईल हो म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चालीत राहतो म्हणा बटाट्याची चाळ म्हणून नका वजन वाढेल ही जनोबा रेखेच्या तुम्हाला काय म्हणावे हे मला कळत नाही नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय बघा तर जनोबा रेखे तिरके बोलणे काही माणसं असतात की प्रत्येक गोष्टीला एक वेगळं वळण देऊन त्या ठिकाणी दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलतात त्याच प्रकारे हा जनोबा रेखे आता पहिले पंतांना सांगितलंय की बटाटा सोड आणि तुम्ही विचारलं कुठे राहतोस तर बटाट्याची चाळ असं सांगू नकोस एक विनोदात्मक त्या ठिकाणी भाषाशैली वापरली आहे पण सोकाजींनी त्याला परस्पर जाणून टाकले एक इडियट सगळ्याच गोष्टीत जो काय म्हणतोस नेहमी मी सांगतो तुला
पंत तू बटाटा सोड म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आता त्यांच्या उपोषणाला त्या उपासाला एक प्रत्येक व्यक्ती एक वेगळ्या नजरेने पाहत आहे त्यांना वेगवेगळे सल्ले देत आहे आणि काही माणसं त्यांना तिरके तिरकस बोलत आहे म्हणजे त्यांचा उपास हा त्या साडेतीन लोकांसाठी एक वेगळाच विषय बनून गेलेला आहे मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली घटेल म्हणजे कमी होईल तर त्यांनी संकल्प केला होता की बाबा मी माझं वजन कमी करून दाखवणार आणि त्यांना अनेक जण सल्ले देत होते आणि या सल्ल्यांमध्ये त्यांनी अनेक सल्ले सुद्धा त्या ठिकाणी सल्ल्यांचं पालन केलं होतं आणि त्यांची या उपास सुरुवात कशापासून झाली तर बटाटा सोडण्यापासून या उपासाची त्यांची सुरुवात झालेली आहे बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा एक सल्ला भातानं थोडंच लटकं व्हायला होतं आमच्या कोकणात सगळे भात खातात कुठे आहेत लटकं तुम्ही डाळ सोडा काशींना नाटकरणी बघा अनेकांनी सल्ले दिले भात सोडा डाळ सोडा काशींना नाटकरणी सांगितले तुम्ही डाळ सोडा आता या ठिकाणी सांगितले की भात सोडा त्या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या कोकणामध्ये सगळेजण भात खातात त्यांचं कुठे वजन जास्त वाढतंय आणि खरं आहे जे शेतकरी शेतामध्ये काम करतात त्यांचं मुख्य अन्न तांदूळ भात बरोबर ना तर त्या ठिकाणी अशा लोकांना पाहिलं तर ती माणसं वजनाने अगदी व्यवस्थित अगदी तंदुरुस्त असतात मग एवढे भात खाऊन त्यांचं वजन कुठे वाढत आहे भात खाऊन वजन कमी होईलच असं नाही मुख्य म्हणजे साखर सोडा मी सांगू का मीठ सोडा लोणी दूध सोडा एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदली आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं आता हेड क्लार्क म्हणजे मुख्य लिपी हेड क्लार्क म्हणजे मुख्य लिपी आता त्यांना अनेक सल्ले दिलेले कोण म्हणते भात सोडा कोण म्हणते बटाटा सोडा कोण म्हणते डाळ सोडा असे अनेक साखर सोडा अनेक सल्ले त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका बाबूकांना सांगितले तेल आणि तळलेले पदार्थ सोडा दिवसा झोपणं सोडा खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढतं बघा आता इथपर्यंत त्यांनी सांगितलं प्रत्येक व्यक्तीने सांगितले की बाबा बटाटा सोडा साखर खाऊ नका त्याचबरोबर प्रकारे डाळ सोडा भात सोडा आता सांगितलंय काय की पत्ते खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढतं आता माणसाला शारीरिक कष्ट कमी झाले की वजन वाढलं असे म्हटलं आहे आणि काही अंशी हे खरं आहे मग या ठिकाणी त्या संदर्भ लावला गेलेला आहे की पंत पत्ते खूप खेळतात त्यामुळे तुम्ही खूप वेळ त्या ठिकाणी बसू शकता आणि हे कारण तुमचं वजन वाढण्यासाठी होत आहे त्यामुळे तुम्ही पत्ते खेळायचे सोडून द्या मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले आता ऐकावे जनाचे करावे मनाचे पंतांनी सुद्धा सर्व माणसांचे विचार ऐकले आणि एका निर्णयावर येऊन थांबले काय की ऐकावे जनाचे करावे मनाचे कारण का त्यांनी सुद्धा अनेकांनी सल्ले दिले होते परंतु कोणता सल्ला घ्यावा काय सोडावं काय खावं काय खाऊ नये या अनेक विचारांमध्ये पंत अडकले होते पहिला उपाय म्हणून तुम्ही आहार परिवर्तन सुरू केले आता त्यांनी ऐकावे जनाचे करावे मनाचे या विमाने चालणे ठरवलं आणि त्यांनी पहिलं कोणतं परिवर्तन केलं तर आहार परिवर्तन बघा साखरेत सर्वात अधिक कॅलरी असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला बघा त्यांनी ठरवलं की आपल्याला अनेक सल्ले मिळालेले पण आता आपण आपल्या मनाने चालूया मग त्यांनी काय केलं प्रथम त्यांनी साखर सोडली बिन साखरेचा चहा त्यांनी सुरू केला का तर साखरेमध्ये अनेक कॅलरी असतात त्यामुळे आपलं वजन वाढतं असं त्यांचं मत आहे त्यामुळे त्यांनी प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही घरात साखरमध्ये जाहीर केली कुटुंबाला सारे दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली बघा आज दिवाळी असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात पण त्यांनी सांगितलं की या दिवाळीला साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात करायचे किंवा करायचे नाही तिखट्या मिठावर ही दिवाळी चालवून घ्यायची मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडा थोडा सह करायचं ते कर एवढी सवलत तेवढी सवलत म्हणजे मुभा पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला लागला भात अजिबात वर्ज करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि पाकभात ठेवून मधला भात वर्ज केला बघा तर त्यांना म्हणजे भात सोडणं थोडंसं अवघड होतं
टप्प्याटप्प्याने आपण एखादी गोष्ट करूया असं मनमन ठरवलं त्यांनी आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. नुसती उकळलेली पालेभाजी खाणे कसं म्हणा हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अंदाजही त्या ठिकाणी आला. बघा नुसती उकळलेली भाजी आणि आपलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करण्यास ते तयार होते आणि त्या ठिकाणी नुसती उकळलेली पालेभाजी खायला त्यांना जमत होतं कारण नेहमी अगदी व्यवस्थित खाणारे हे पंत आता डाएट करायचं आहे उपवास करायचा आहे म्हणून त्यांना अनेक त्या ठिकाणी प्रयत्न करायला लागत आहे. मनाच्या विरोधी त्यांना वागावं लागतं आहे कारण फक्त उकळलेली पालेभाजी कशी खावी हा त्यांना मोठा विचार पडला. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. बघा आता आपण या पाठात सांगितले अनेक संकल्प केलेले आहेत प्रत्येक संकल्प पूर्ण होतोच असे नाही आणि बघा पहिला प्रसंग आलाय की पहिले दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साड्या सेक्शनला पार्टी दिली. प्रमोशन म्हणजे पडती. आता या पंत या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी असणारे अण्णा त्यांना बढती मिळाल्यामुळे त्यांची पार्टी होती आणि पार्टीला गेल्यावर त्यांचा व्रतभंग त्या ठिकाणी झालेला. बघा कॅन्टीनच्या आचाराने तर माझ्या डाएटवर सूट घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बघा आणि त्या ठिकाणी त्या पार्टीमध्ये जे काही पदार्थ केले गेले होते त्याने सांगितले की कॅन्टीनच्या आचारी कॅन्टीन जो आचार आहे त्याने गणू काही माझ्यावर सूट घेतलाय तो कसा तर त्यावेळेस त्यांनी अतिशय अगदी तटस्थ आल्या ठिकाणी खाद्यपदार्थ केले होते. बरे न खावे तर अण्णा नाडकोऱ्याला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी 12 दाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. बघा तर त्या ठिकाणी बाबा मी या ठिकाणी खाल्लं नाही तर त्या अण्णाला वाईट वाटेल असं पंतांना वाटत होतं आणि आचार्य सुद्धा असे काही त्यांनी पदार्थ केले होते की ते पदार्थ नेमकी यांच्या आहार जे काही डाएट चालू केलं होतं त्याला सुरुंग लावण्याकरता त्या ठिकाणी होतं. बघा आचार्याने मिठाई साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासा घासा गाणे सहस्रावधी कॅलरीज पोटात झाल्या होत्या. सहस्रावधी म्हणजे हजारो. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बघा त्या ठिकाणी खूप गोड केल्यामुळे ते म्हणतात की साखर जास्त झाल्यामुळे हजारो कॅलरीज माझ्या पोटामध्ये जात होत्या. हे माझ्या संकल्पामध्ये होते ते जरी गोड असतील ते सुद्धा मला त्या गोड लागत नव्हत्या कारण का माझ्या या डाएटला माझ्या उपासाला ते अगदी विरोधात्मक होतं. बटाटे वगैरे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल म्हणजे शुद्ध. चिवडा अस्सल वनस्पतीतला त्यामुळे आणखी कॅलरीज आणि तेवढे सगळे हादळून शेवटी भाज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या कमण्यामुळे चेकारून नाळगौडाने स्पेशल भाज्यांची परत ऑर्डर दिली. बघा तर त्या ठिकाणी भिकोबा मुसळ्यांना सांगितले की ज्या पार्टीमध्ये भजी नाही तर ती पार्टी कसली म्हणून अण्णांनी पुन्हा त्या ठिकाणी भजांची ऑर्डर दिली. बघा शेवटी मला राहावेना भजांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाणी स्वरात केविलवाणी स्वर म्हणजे विनवणी करणारी भाषा मी अत्यंत केविलवाणी स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. बघा काय सांगताय की अगदी भजांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाणी स्वरात म्हणालो की मी डाएटवर आहे. बघा म्हणजे मी 6 प्लेट भजी खाईपर्यंत त्यांना हे ते विसरले की माझा डाएट चालू आहे आणि 6 प्लेट भजी खाल्ल्यानंतर सांगितलं की मी डाएटवर आहे. आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस मात्र जे आजूबाजू त्यांची मित्रमंडळी होती त्यांनी मात्र त्या पंतांना त्या ठिकाणी वेड्यामध्ये काढलं. सगळे हसू लागले. अरे पंत खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले एवढंच काय आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. बघा एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. तर त्या ठिकाणी भिकोबा मुसळे म्हणतात की खाण्याचा
आणि पदाचं काही संबंध नाही मी बघ इतकी वर्ष कुठला व्यायाम नाही माझी मला शरीर बघ तंदुरुस्त आहे त्यामुळे खाण्याचा आणि त्या ठिकाणी आपल्या शरीराचा काही संबंध नाही असं त्याचं म्हणणं आहे तुझी कुंभ रास ते कुंभ लग्न आहे नुसता वायू भक्षण वायू म्हणजे वारा भक्षण म्हणजे खाणे नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच झाड्या राहणार लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे तर त्या ठिकाणी त्या भिकूवाचं काय म्हणणं आहे ते खाण्याचा आणि लठ्ठपणाचा काही संबंध नाही नुसतं तू वारा खाल्लास तरी सुद्धा तू जाडा होशील म्हणजे त्यांचं या लठ्ठपणावरती एक वेगळं मन आपल्याला दिसून येत आहे नॉन सेन्स जंगाळे वर्गाला रनिंग तर रोज बघा प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती ज्याला त्या पंतांना भेटते ती प्रत्येक व्यक्ती कोणता ना कोणता त्यांना सल्ला देते त्या ठिकाणी जगदाळे काय म्हणाले की दररोज तुम्ही रनिंग करा एक वेगळा ठिकाणी सल्ला मिळाले रनिंग पेक्षा देखील दोरी वर्षा उड्या मारा बरं का पंत माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरी वर्षा उड्यांनी कमलिनी केंगडे म्हणाले तर कमलिनी केंगडे काय म्हणाल्या की तुम्ही दोरी वर्षा उड्या मारा माझ्या बहिणीचं वजन या दोरीवरच्या उड्या मारून कमी झालेलं आहे त्यामुळे तुम्ही हा प्रयत्न करा बघा पंतांना आतापर्यंत अनेक मंडळी भेटतो आणि प्रत्येक व्यक्ती त्यांना वेगवेगळा सल्ला त्या ठिकाणी देत आहे शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरी वर्षा उड्या माराव्या असं ठरले आणि मी 7व्या बशीमध्ये भजे उचलले बघा त्याने 6 डिश भजनच्या खाल्ल्यानंतर त्याने सांगितलं की मी डायटवर आहे त्यानंतर अनेक जण सल्ली दिली रनिंग करा दोरीवरच्या उड्या मारा आणि मग सगळ्या निर्णयांनी ठरलं काय की रनिंग करणं आणि दोरीवरच्या उड्या मारणं आणि नंतर त्यांनी 7वी भजीची डिश उचलली बघा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला पूर्ण या ठिकाणी त्यांनी सुरंग लागलेला आहे कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पणात पडायला लागले बघा तर कुटुंबाला मात्र एक वेगळाच आनंद या ठिकाणी मिळत होता प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते पदार्थ नवीन पदार्थ त्यांच्या ताटामध्ये येऊन पडत होते एके दिवशी नुसती पडवळे उघडून त्याने मला खायला घातली बघा तर त्याच्या पत्नीने नुसती पडवळ उघडली आणि त्यांना खायला घातलेलं आहे शेवग्याची शेंगा पडवळ भेंडी चवळीची शेंगा वगैरे स्वयंपाकात भाज्यांचा खुराक तिने चालू केला आता खुराक म्हणजे एकत्र मिश्रण कोबी कॉलीफ्लॉवर वगैरे बाळशीदार मंडळींची स्वयंपाकघरातून हातालपट्टी झाली बाळशीदार म्हणजे गुटगुटी आता ज्या भाज्या म्हणजे बाळशीदार होत्या त्या सगळ्या भाज्यांची स्वयंपाकघरातून हातालपट्टी झाली आहे आणि अशा भाज्या त्यांच्या घरामध्ये आणले की जेणेकरून त्या पंतांचं वजन कमी होईल सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसाच राहिला नाही बिन साखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला बघा त्या ठिकाणी पूर्वीसारखा त्यांना चहा मिळत नव्हता आणि बिन साखरेचा चहा इतका कडू लागत असेल त्यांनी यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती परंतु आता त्यांना बिन साखरेचा चहा त्या ठिकाणी प्यावा लागत आहे आणि प्रत्यक्ष तो चहा प्यायल्यानंतर त्यांची जी अवस्था झालेली आहे ती काही निराळीच होती चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला हेच ते म्हटलं ते ओगीस अहो म्हणजे सुरुवातीला आम्ही तुम्हाला जो बिन साखरेचा चहा दिला तो बिन साखरेचा नव्हता सुरली बघा तर ते म्हणत होते की आता जो मी चहा प्यायलाय तो इतका कडू कसा काय यापूर्वी बिन साखरेचा चहा प्यायला होतो तो इतका कडू नव्हता मग त्याने प्रश्न विचारला मग त्याने सांगितला यापूर्वी तुम्हाला मी जो चहा देत होतो तो मुळी बिन साखरेचा नव्हता हा प्रथमच तुम्हाला बिन साखरेचा आम्ही चहा दिलेला आहे नव्हता मग मला बिन साखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस अहो थोडीशी राहिली होती साखर ते संपेपर्यंत म्हटलं घालू काल संपली आजपासून बिन साखरेचा चहा केलास की साखर न घालता बघा ते सांगितलंय की तुम्ही सांगितलं की बिन साखरेचा चहा असून कर पण त्यावेळी थोडी साखर होती म्हणून म्हटलं आता थोडी साखर आहे ती संपून टाकते आता संपल्यानंतर बिन साखरेचा चहा केल्यास बघा या केली सुद्धा आपल्याला एक वेगळा अनुभव पाहायला मिळतोय म्हणजे खाल्लास अग किती लाख कॅलरीज गेले असतील माझ्या पोटात बघा कसलं कमी होतंय माझं वजन पण सांगितलं का नाहीस मला या ठिकाणी बघा की सांगितलं की म्हणजे मी तर या ठिकाणी उपास करतोय
माझं वजन कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तू मात्र माझ्या या संकल्पाला सोडून लावतेस. उगीच आरडाओरडा नका करू. वजनात ते काय केलं होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही स्वतःचं कमून खातो म्हणावं. वाढलं तर वाढते वजन. बघा या ठिकाणी पद्धत सुद्धा म्हणते की वजनात एवढं काय की खाल्लं तर आमच्या घरचं आम्ही खातोय कोणाचं मागून आम्ही खात नाही वाढते वजन. मुलांना देण्यासाठी लाडू करून बशीत ठेवत आणि माझ्या वजनशाही संकल्पाला आणखी नव्हे सुरंग लावी ती उतरली. लाडू कशाला केले साखर असेल त्या पुन्हा पंत म्हणताय की आता एकतर तू मला माझ्यानंतर साखरेचा चहा दिलास आता लाडू कशाला केलेस त्यामध्ये खूप साखर असेल. इश्य साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराला केले कोणी. बघा त्याने सांगितलं त्या पत्नी म्हणाल्या की आमच्या घरामध्ये साखरेशिवाय आजपर्यंत कोणीही लाडू केले नाही. तात्पर्य चहा बिन साखर होत आहे खरे परंतु लाडवाच्या रूपाने काही त्यांनी पोटात गेल्याच. बघा तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय की त्या ठिकाणी साखर चहामध्ये टाकू नको म्हणून साखर टाकली गेली. आता त्या बरोबर लाडवाच्या रूपाने त्यांच्या पोटामध्ये अनेक कॅलरीज गेले आहेत. यापुढे सुद्धा अनेक आता दोरीवरच्या पुण्याचा प्रसंग आहे असे अनेक प्रसंग विनोदी प्रसंग आपण पुढील पाठामध्ये पाहणार.